नमस्कार मित्रांनो मी प्रतिकेश मयेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मराठीतल्या पहिल्या वहिल्या आध्यात्मिक पॉडकास्टवर ज्याचं नाव आहे दी इंडियन स्टोरी टेलर मित्रांनो गेल्या वेळेस मी तुम्हाला अवताराची गोष्ट सांगितली होती आणि त्यातला जो सत्यव्रत असतो तो वैवस्वत मनू होतो असं देखील सांगितलं होतं आज त्या वैवस्वत मनुष्य आणि त्याच्या पुत्रांची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे वैवस्वत मनू जेव्हा मनू होतो जेव्हा म्हणजे या पृथ्वीचा राजा होतो तेव्हा तो पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करतो तो अनेकदा अनेक, अनेक प्रयत्न करून होतो पण त्याला पुत्रप्राप्ती काही होत नसते शेवटी तो यज्ञाचा आधार घेतो आणि वसिष्ठ मुलींच्या अध्यक्षतेखाली तो एका अशा यज्ञाचं आयोजन करतो की ज्याच्याने पुत्रप्राप्ती होईल मित्रवरुण नावाचा एक यज्ञ असतो त्या यज्ञाची तो सुरुवात करतो त्या यज्ञामध्ये जो ब्राह्मण असतो त्याला होत्या असं म्हटलं जातं होता असं काहीतरी म्हणतात तर तो जो होता असतो त्याला मनूची पत्नी श्रद्धा म्हणते की मला पुत्री हवी आहे मला पुत्र नको तर तू जेव्हा यज्ञाची आहुती देशील तेव्हा पुत्रीच्या नावाने दे त्यामुळे परिणामता होता जेव्हा यज्ञामध्ये आहुती सोडतो तेव्हा तो पुत्रप्राप्तीसाठी न सोडता पुत्रीप्राप्तीसाठी सोडतो आणि त्यामुळे श्रद्धेच्या पोटी इला नावाची कन्या होते वैवस्वत मनूला जेव्हा कळतं की आपल्याला कन्या झाली आहे तेव्हा त्याला ते फार वाईट वाटतं कारण त्याला राज्याचा युवराज हवा असतो त्याला मुलगा हवा असतो तो वसिष्ठ मुनींकडे जातो आणि त्यांना म्हणतो की मी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता पण मला पुत्री कशी काय झाली मला तुम्ही म्हणाला होता की पुत्रप्राप्ती होईल तर त्यामुळे आता तुम्ही काहीही करा आणि मला माझ्या पोटी पुत्र द्या तर वसिष्ठ मुनी त्याला म्हणतात की नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे नेमक्या आहुतीच्या वेळी काहीतरी गडबड झाली असेल तर त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ दे मी तुला नेमकं काय ते सांगतो वसिष्ठ मुनी त्याच्यानंतर होत्याशी बोलतात आणि त्यांच्या लक्षात येतं की मुख्य आहुती ही पुत्रीच्या नावाने पडलेली असते वसिष्ठांना आपला शब्द खरा करायचा असतो पण तो त्यांच्या हाती नसतं जे काही असतं ते परमात्माच्या हाती असतं त्यामुळे ते, ते परमात्माची म्हणजे श्रीविष्णूंची आराधना करू लागतात ते श्रीविष्णूंची आराधना करतात आणि श्रीविष्णूंना प्रसन्न करून घेतात श्रीविष्णू प्रसन्न झाल्यानंतर त्या इलास म्हणजे त्या मुलीचंच रूपांतर मुलामध्ये करतात तो सुदुम्न नावाने ओळखला जाऊ लागतो सुदुम्न म्हणून तो वाढू लागतो आणि काही वर्ष मुलाच्याच रूपात तो वाढत असतो एकदा सुदुम्न्य शिकारीसाठी गेलेला असतो मेरू पर्वताच्या खाली एका घनदाट वनामध्ये तो आणि त्याचे जे काही सैनिक असतात ते शिकार करत असतात आणि शिकार करण्यासाठी एकदा खोलवर जंगलात गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपलं रूपांतर पुन्हा एकदा मुलीमध्ये झालंय त्या वनाची अशी खासियत असते की त्या वनामध्ये कुठलीही पुलिंगी गोष्ट स्त्रीलिंगी होईल त्याचे जे सैनिक असतात किंवा जो सुदुम्य असतो तो स्त्री होतो सगळ्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटू लागतं आणि या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी हे असं का झालं हे विचारण्यासाठी सुदुम्य म्हणजे जो इला परत झालेला असतो तो वसिष्ठांकडे जातो आणि वसिष्ठ तेव्हा त्याला सांगतात की ते शंकर पार्वतींचं वन आहे त्या वनाची वना खासियत अशी की त्या वनामध्ये शंकर भगवानांव्यतिरिक्त जो कोणी जाईल तो पुरुष न राहता स्त्री होईल त्याचं कारण असं की एकदा पार्वती माता आणि शंकर भगवान एकांतवासात असतात तेव्हा काही ऋषीमुनी त्यांना भेटण्यासाठी तिकडे जातात ते एकांतवासात असल्यामुळे पार्वती आई थोडी अवघडते आणि त्यामुळे श्री महादेव पार्वती आईला म्हणतात की आता यापुढे या, या वनात जो कोणी पुरुष येईल माझ्या व्यतिरिक्त जो कोणी पुरुष येईल तो स्त्री होईल आणि सुदुम्न्य देखील स्त्री याच कारणामुळे होतो सुदुम्न्य जेव्हा शिकार करत असतो तेव्हाच तो पुढे पुढे जेव्हा आणखी जंगलात जातो तेव्हा बुध म्हणजे जो चंद्राचा पुत्र असतो तो त्या स्त्रीच्या म्हणजे त्या इलाच्या प्रेमामध्ये पडतो प्रेमात पडल्यानंतर ते दोघं एकमेकताने लग्न करतात आणि त्यांच्यापासून पुरुरावा नावाचा त्याला पुत्र होतो पुरुरावाच्या जन्मानंतर आणखी गोंधळ वाढू लागतो कारण इलाचं मन संसारात रमत नाही आणि तिला आपल्या पुरुष देहाची म्हणजे सुदमनेशी पुन्हा आठवण येऊ लागते तिला पुन्हा पुरुष होण्याची इच्छा होते म्हणून ती वसिष्ठांकडे जाते आणि त्यांना पुन्हा आपण पुरुष व्हावं अशी प्रार्थना करते वसिष्ठ महादेवांना प्रसन्न करून घेतात आणि इलाची ही इच्छा पूर्ण करतात महादेव त्यांना म्हणतात की पूर्णतः हिला तर पुरुष किंवा स्त्री होता येणार नाही एक महिना हिला पु स्त्री रूपात राहावं लागेल आणि दुसऱ्या महिन्यात तिला पुरुष रूपात राहावं लागेल त्यामुळे एक महिना सुदुम्न सुदुम्नेच्या रूपात म्हणजे पुरुषाच्या रूपात राहू लागला आणि पुढच्याच महिन्यात तो इलाच्या रूपात म्हणजे स्त्रीच्या रूपात राहू लागला कधी पुरुष आणि कधी स्त्री असलेल्या या सुदुमचा त्याची प्रजा मान ठेवत नसे त्याचा अपमान करत असे त्यामुळे काही वर्ष राज्य करून सारं राज्य तो पुरुरावाला म्हणजे आपल्या पुत्राला सोपवतो आणि वनामध्ये तपश्चरेसाठी निघून जातो मित्रांनो एवढा वेळ मनापासून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद श्रीकृष्णापणस्त